आरे इथले मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथं हलवण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे मेट्रो कारशेड कांजूर मार्गला नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागेल असं याच सरकारनं स्थापन केलेल्या समितीने सांगितलं आहे असं फडणवीस म्हणाले याचबरोबर आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवावी लागेल परिणामी मेट्रो प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरेंच्या सेवेत दाखल झाला असता तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं